नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी आवाजमध्ये. तर मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. तर मित्रांनो, आताची मोठी बातमी म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर का केला नाही याबद्दल खुलासा केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, राज्यामध्ये सध्या राजकारणात शिवसेना आणि भाजप यांच्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्ते सुरू असताना शरद पवार यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दोन्ही पक्षात इतके ताणले आहे की ते कोणत्या क्षणाला तुटू शकते, त्यामुळे त्यांची तुटण्याची वाट शरद पवार हे पाहत आहे. भाजप आणि सेना यांच्यात कधीही जुळू शकते याची भीती देखील शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाटत आहे. त्यामुळे अशावेळी आता सेनेला पाठिंबा जाहीर करून उगतच तोंडाघशी पडण्याचे रिक्स शरद पवार हे घेऊ इच्छित नाही, त्यामुळे त्यांनी आपले पत्ते राखून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर येत्या काळामध्ये भाजप सेनेने पाठिंबा दिला तर किंवा त्यांच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग यांची अनुमती जरी मिळाली असली झाल्यानंतर सुद्धा विधानसभेत बहुमत सिद्ध करताना काही चमत्कार घडून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न भाजप हे करणार आहे. तर दुसरीकडे याचवेळी शिवसेना काय भूमिका घेते यावर मात्र पवारांचे लक्ष हे राहणार आहे. शिवसेनेचे किती आमदार भाजपाच्या विरोधात भूमिका घेणार आहे यावरून पवार आपली आगामी भूमिका ठरवणार आहे. तर मित्रांनो, या दरम्यान याच भूमिकेवर काँग्रेसची भूमिकाही ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी भाजपाच्या विरोधात भूमिका घेत आणि भाजपाचे अल्पकालीन सरकार पाडले अशावेळी शरद पवारांनी सोनिया गांधी पुन्हा बैठक घेऊन शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेणार आहे. तर मित्रांनो, आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी अशा प्रकारचा खुलासा केला आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाची संख्या एकत्र आल्यास ही शिवसेनेपेक्षा अधिक होते, त्यामुळे शरद पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेला देखील वेगळी हीट दिली आहे. आणखी एक पर्याय जो कोणालाही चर्चेत नाही असा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारला शिवसेनेने बाहेर पाठिंबा दिला तर राज्यात पुन्हा एक वेगळं समीकरण होऊ शकतं. या दरम्यान असे होण्याची शक्यता कमी आहे, परंतु पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता हे देखील शक्य होऊ शकते. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. की शरद पवार हे राष्ट्रवादीची बाजू पलटू शकतात की भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ शकते याबद्दल तुमचं मत खाली नक्की कमेंट करा.